आज जागतिक मधुमेह दिन. महिलांमध्ये दिवसेंदिवस मधुमेहाचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतोय, त्यामुळेच या मधुमेहावर मात करणं गरजेचं आहे. यासाठी सध्या अनेक महिला मोबाईल ॲपचाही आधार घेत आहेत. प्रभादेवी मध्ये राहणाऱ्या या आहेत शैलजा शेटे. गेल्या 10 वर्षांपासून त्यांना मधुमेह आहे. आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे शैलजांप्रमाणेच अनेक महिलांना मधुमेह झालाय. शैलजा यावर औषध उपचार घेत आहेत, त्याचसोबत एका मोबाईल ॲपद्वारेही त्या आपला मधुमेह नियंत्रणात ठेवत आहेत. लाईफ इन कंट्रोल या ॲपच्या माध्यमातून त्यांच्या खाण्यात येणारे पदार्थ, कॅलरी, शुगर लेवल याबद्दल माहिती ॲपमध्ये भरली जाते आणि या ॲपवरील माहिती पाहून डॉक्टर या ॲपद्वारे जोडले गेलेल्या रुग्णांना माहिती देतात. ॲपमुळे मी जे नेहमी नेहमी जात होती 3-3 महिन्यांनी 6-6 महिन्यांनी, ते मला जावं लागत नाही. मी वीकचा सगळा रिपोर्ट त्यांना ॲपद्वारे देते, वेळ वाचतो, आणखीन सगळ्यांना सोयीस्कर पडतं. काही काही वेळेस अपॉइंटमेंट मिळत नाहीत डॉक्टरांच्या, त्यावेळेस या ॲपचा उपयोग जास्त होतो. मेन म्हणजे डायबिटीस कंट्रोल ठेवणं हे आपल्या हातात असतं. सगळं घरातलं आटपून सगळं करून आपण पण आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे खूप मस्ट आहे, कारण का मी हे माझ्यावरून अनुभवलेलं आहे. म्हणून त्यामुळे आपण पण स्वतःची तब्येतीची काळजी घ्यावी आणि सगळ्यांची घ्यावी. व्यायाम आणि आहारातील पथ्य तसंच ताणतणाव कमी केल्यास बराच काळ औषधाविना मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. आई वडील, भाऊ बहीण अशा रक्तातील नात्यात मधुमेह असल्यास मधुमेह होण्याची शक्यता खूपच वाढते. मात्र घराण्यात मधुमेह नसला तरी सुद्धा हा रोग कोणालाही होऊ शकतो, त्यामुळे बदलत्या जीवनशैली बरोबरच योग्य ती काळजी प्रत्येकानेच घेणं गरजेचं असल्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. पेशंट इस ॲप को यूज करके डेली अपना आराम से डाइट लॉग कर सकता है, एक्सरसाइज के बारे में लॉग कर सकता है. डॉक्टर भी ये इन्फॉर्मेशन देख के ले सकता है कि पेशेंट डायबिटीज़ के हिसाब से सही प्रोग्रेस कर रहा है कि नहीं, वरना डॉक्टर पेशेंट का प्लान को या उसके ट्रीटमेंट को अल्टर कर सकता है. मधुमेहाचा डोळा, हृदय आणि किडनी अशा महत्त्वाच्या इंद्रियांवर मोठा परिणाम होतो. एकेकाळी मधुमेह हा फक्त श्रीमंतांमधलाच आजार म्हणून ओळखला जात होता, मात्र हा समज आता दूर झालाय. स्त्री, पुरुष आणि गरीब श्रीमंत अशा सर्व वर्गातील नागरिकांमध्ये मधुमेह आढळत आहे आणि त्याचमुळे आता बदलत्या काळानुसार अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. देवेंद्र कोल्हटकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.